जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आलो आहे आपण आजच्या व्लॉगमध्ये, आपण आपल्या प्लॉटमध्ये आलो आहे. आज द्राक्षाचा प्लॉट आपल्या आया, त्याची छाटणी करायची आहे. पूर्ण तणनाशक मारले पहा माग. आलो आहे आता प्लॉट पाहण्यासाठी. तर आपली छाटणीची तारीख आपण ठरलेली आहे, जी आपल्या प्लॉटची छाटणी आहे ती 10 नोव्हेंबरला छाटणी घेणार आहोत. त्यामुळे आत्ताच तणनाशक मारून घेतले माग पाहू शकता. आणि आता का नाही आपण 1 तारखेला इथ्रेल मारणार आहोत. नंतर मग बेसर लोस टाकून पाणी देवण वगैरे सगळं नियोजन करून आपण जे आहे ते 10 तारखेला छाटणी घेणार आहोत. व नंतर तिथून 11 तारखेला पेस्ट करणार आहोत. तर आपला द्राक्षाचा प्लॉट हा पहिल्या वर्षाचा आहे. माणिक चमन आहे व्हरायटी. तर अनु मित्रांनो, हा आपला पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे. 15-15, 20-20 काळ्याच बनलेल्या आहेत आपल्या प्लॉटला. चांगल्या प्रकारे काळी पण पिकलेली आहे, त्यामुळे आता सध्याला तरी आम्ही 10 तारखेला छाटणी करायचे नियोजन केलेले आहे. त्या हिशोबाने आता सर्व कामे चालू आहेत आपल्या प्लॉट मध्ये. मित्रांनो, तर आपलं हे युट्यूब चॅनल आपण नवीन बनलं आहे. यावर आपण शेतीविषयी ब्लॉग व शेतीविषयी व्हिडिओ पण देत असतो मित्रांनो. तरी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. कारण आपण ह्याविषयी या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतीविषयी माहिती देणार आहोत. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक पण करत जावा, कारण आपण नवीन चॅनल केल्यामुळे असल्यामुळे आपल्या चॅनलला अजून एवढे म्हणा असे मेंबर जमा झालेले नाहीत. तरी पण आपण या चॅनलवर माहिती देत आहोत. आपले फवारणीचे एसटीपी वगैरे ठेवले आहे. आपण एसटीपीच्या साह्याने फवारणी करतो. एक एकरच बाग असल्यामुळे आपण ट्रॅक्टर आहे परंतु ब्लोअर घेतलेला नाही. घ्यायचा आहे परंतु आत्ताच घ्यायचं नाही. त्यानं आपली ही आहे विहीर, पूर्ण भरलेली आहे. यावर्षी खूप पाऊस झालेला आहे, खूप शेतकऱ्याचे हाल झाले आहे. सोयाबीनचे वगैरे खूप हाल झाले आहेत, त्यामुळे विहिरी बी फुल भरलेले आहेत. पाहू शकता आपली बाग मागट अशी दिसत आहे. पूर्ण गवत झाले आहे बागेत, तणनाशक मारलेलं आहे आताच 10 दिवस झाले. तर मित्रांनो, हे आहे पेरूचे झाड बागेच्या कडे लावले आहे. त्याला जे आहे ते अशा पद्धतीने पेरू लागलेले आहेत. पाहू शकता तिकडे पण एक आहे. मित्रांनो, आपली बाग कशी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपल्या बागेची पाणी अजून चांगली आहेत मित्रांनो, 80% पाणी चांगले आहेत. सध्याला तरी फवारणी बंद आहे. आता काय ताण चालू आहे बागेला, पाणी बी बंद आहे. आता आपण इथ्रिल मारल्यानंतर 5 दिवसांनीच याला बेसल लोस टाकून पाणी चालू करणार आहोत. व नंतर 10 तारखेला ह्याची कटिंग करणार आहोत. तर मित्रांनो, माल कसा निघतोय छाटणीविषयी पण आपण व्लॉग बनवणारच आहोत. तरी अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्स आपल्यासाठीच आहे, कमेंट पिन करत जावा. मित्रांनो, इथं आपला बागेचा वेळ झालेला आहे. इकडं पाहू शकता एक आहे, हे आहे गळिंबाचे झाड, जे मित्रांनो औषधासाठी वापरले जाते. मी तुम्हाला दावतो आता.
पाहू शकता कसे मोठे मोठे लागलेले आहेत, भरपूर लागले आहेत। हे आहे गळलेंबू मित्रांनो, जे तुम्हाला माहितच असेल ते जनावर आहे, आपल्या गायसांना व बैलासांना चारतात, कागद किंवा कापड वगैरे जनावरांनी ज्या वेळेस खातात ना त्यावेळेस ह्याच्या फोडी चिरून जनावराला चारतात। हे दाबून लावलेलं आहे ते, त्याला गळलेंबू म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा, आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट जरूर करा मित्रांनो, कारण आता सध्याला आपल्याला सपोर्टची गरज आहे व सबस्क्रायबर पण वाढणे गरजेचे आहे, त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ व व्लॉग बनविण्यास उत्साह येतो। तर मित्रांनो ही पाहू शकता आपली आहे सुपर गोल्डन सीताफळाची बाग, इकडे द्राक्ष आहे मागे पाहू शकता, व इकडे जे आहे ते आपली सुपर गोल्डन सीताफळ याची बाग आहे, एक एकर बाग आहे। मला जे आहेत आता 1.5 वर्ष झाले आहेत, पुढल्या वर्षी याचे पण उत्पन्न येईल, पाहू शकता अशी झालेली आहे बाग। याची बी काय माहिती पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आपण देण्याचा प्रयत्न करू। याची लागवड जी आहे ती 2 वळेतील अंतर जे आहे ते मागं पाहू शकता 14 फूट आहे, व हा या 2 झाडातील 8 फूट आहे। याची लागवड करून आता सध्याला 1.5 वर्ष झालेले आहेत। हे जे 1 एकर क्षेत्र आहे, 1 एकरमध्ये जे आहे ते 350 झाडे बसलेले आहेत। या सीताफळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे की हे सीताफळ डोळे आल्यापासून 15 दिवस पिकत नाही, त्यामुळे जे आहे ते लांबच्या वाहतुकीसाठी हे सीताफळ चांगले आहे। तसेच इकडं मागं पाहू शकता हे आहे आपले बाळानगरी सीताफळ, याला सीताफळ पण लागले आहे धावतो, पाहू शकता ते असे सीताफळ लागले आहेत। बाळानगरी सीताफळाचे झाड बांधावर आलेले झाड आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे टिकवण क्षमता ह्याची चांगली नाही, हे लगेच पिकते व लांबच्या वाहतुकीसाठी हे चांगलं नाही, टिकत नाही, लगेच खराब होते, त्यामुळे हे जे आपले सुपर गोल्डन सीताफळ आहे ते लांबच्या वाहतुकीसाठी चांगले आहे, झाड चांगले झाले आहेत मित्रांनो। तर ह्याची पुढल्या वर्षी जूनमध्ये छाटणी घेतली जाईल व नंतर ह्याला पण माल येईल मित्रांनो। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण आपल्या द्राक्षबागेत आलतो मित्रांनो, अजून पण द्राक्षबागेतच आहे। तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सपोर्ट जरूर करा, आणि व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक पण करा, आणि काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया पुढील व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। हे पाहू शकता हे आहे आपले चिंचेचे झाड, अशा चिंचा लागलेल्या आहेत भरपूर, पाहू शकता या बागेच्या प्लॉटच्या शेजारी आहे चिंचा भरपूर अशा लागलेल्या आहेत।